सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी मानसी, न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूयात देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये। अयोध्येत श्रीरामाचं भव्य मंदिर बांधल्यानंतर आता श्रीलंकेमध्ये सीता मातेचं भव्य मंदिर उभारले जात आहे। या भव्य सीता मातेच्या मंदिराच्या अभिषेकासाठी अयोध्येच्या शरयू नदीच्या पवित्र पाणी श्रीलंकेला पाठवले जाईल। भारत सरकारने त्याची प्रक्रिया सुरू केली आहे। श्रीलंकेतील सीता अम्मा मंदिर अभिषेक सोहळा 19 मे रोजी होणार आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात पोहोचले। इंडिया आघाडीचे सरकार असल्यास आम्ही महालक्ष्मी योजनाच लागू करू असं त्यांनी सांगितलं आहे। आम्ही गरीब कुटुंबांची यादी तयार करू। प्रत्येक कुटुंबातील एका महिलेच्या बँक खात्यात वर्षाला 1 लाख रुपये जमा केले जातील। जेव्हा महिला सकाळी उठतील तेव्हा जादूनी हे पैसे त्यांच्या खात्यात येतील असं राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना म्हटलं। राम मंदिराचे एवढे लोकार्पण करण्यात आले परंतु त्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात केवळ अब्जाधीश बॉलिवूडचे कलाकार आणि क्रिकेटर दिसले। या सोहळ्यात गरीब सामान्य शेतकरी कुठे दिसला का अशी विचारणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली। ग्वालियर चंबल अंचल येथील एका प्रचार सभेत बोलताना राहुल गांधी यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर टीका केली। ही विचारधारेची लढाई आहे। काँग्रेस पक्ष संविधान वाचवण्याचे प्रयत्न करत आहे। संविधानमुळे गरिबांना हक्क मिळाले आहे। नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर संविधान बदलणार आहे। हीच आता देशात मुख्य लढाई सुरू आहे असे ते म्हणाले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा समान नागरिक संहितेचा मुद्दा उपस्थित केला आहे। ही भाजपाची राजकीय खेळी असल्याचे सांगत ममता म्हणाल्या, UCCचा हिंदूंना काहीही फायदा होणार नाही। एवढेच नाही तर मतदानाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पराभवाच्या भीतीमुळे भाजपाने विभाजनाच्या रणनीतीचा सहारा घेतल्याचा आरोपही त्यांनी केला। एकीकडे उष्णतेचा पारा रोज नवे उच्चांक गाठत असताना दुसरीकडे मात्र राज्यातील धरण साठ्यातही मोठे घट झाल्याचे चित्र दिसत आहे। त्यामुळे राज्यातील पाणी संकट अधिक गडद झाल्याने नागरिकांना एप्रिल महिन्यातच पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत आहे। तर संभाव्य पाणीबाणी लक्षात घेता सर्व जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे। राज्यभरात ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई अधिक तीव्र स्वरूपात आहे त्या ठिकाणी पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी देण्यात आल्याची माहिती राज्याचे पाणी मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। भारताने गेल्या काही वर्षात अनेक देशांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित केले आहे, ज्यामध्ये मध्य पूर्वेतील देशांचा देखील समावेश आहे। वाढत्या भौगोलिक आणि राजकीय तणावामुळे अनेक देशांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे, त्यामुळे व्यापाराला मोठा धक्का निर्माण झाला। असे असताना देखील भारताने मात्र आणखी एका मुस्लिम देशासोबत व्यापार वाढवण्यावर भर दिला आहे। भारताने UEA सह अनेक मुस्लिम देशासोबत चांगले व्यापारी संबंध प्रस्थापित केले। त्यातच भारताने आता ओमानसोबत नवा करार केला। हे भारताचा इराण सोबत तेलाचा व्यापार आहे, पण ओमान हे भारत आणि इराण मधील होर्मुझच्या समुद्रधुनीचे प्रवेशद्वार आहे, जे जागतिक तेलाच्या वाहतुकीसाठी एक प्रमुख प्रवेशद्वार आहे। राज्यातील राजकारण 2 दिवसापासून आत्मामय झाले आहे। आत्मा हा राजकीय सभांमधील परवलीचा शब्द ठरला आहे। काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात काही आत्मा भटकत असल्याची बोचरी टीका शरद पवार यांच्यावर नाव न घेता केली होती। त्यानंतर आज संजय राऊत यांनी सध्या मोदींचा आत्मा महाराष्ट्रात भटकत आहे, या भटकणाऱ्या आत्म्यासारखे हे इतर पण काही आत्मे भटकत असल्याचा पलटवार केला आहे। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील वाघापूर येथील नागरिकांच्या घरावरील टीन पत्रे उडाली। नागरिक झोपेत असताना वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। नागरिक झोपेत असताना टीन पत्रे उडून गेली, त्यामुळे नागरिकांची दाणादण उडाली। एका रात्रीतून नागरिकांचा संसार उघड्यावर आला आहे, त्यामुळे महिला पुरुष आणि मुलांनी दुसऱ्यांच्या घरी आसरा घेतला। पावसामुळे घरातील धान्य ओले झाले असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पिंपळगाव येथील नागरिकांनी केली आहे।
जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळली आहे. त्याच दरम्यान पूंछमधील मंडी भागात बेदार गावात भूस्खलनामुळे अनेक घरांचं नुकसान झालं आहे. तसेच किश्तवाड भागात जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आहे. हवामान सुधारणा होईपर्यंत आणि रस्ता मोकळा होईपर्यंत NH 44 वरून प्रवास टाळण्याचा सल्ला लोकांना देण्यात आला आहे. देशभरात सतत वाढणाऱ्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालसह दक्षिणेकडील कर्नाटक, केरळ आदी राज्यातही तापमान उच्चांक गाठत आहे. दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यावर आलेल्या वादळी पावसाचे सावट आता संपली असून पारा चढणार आहे. त्यामुळे नागरिकांना दिवसा उन्हाचे चटके, उष्णता व रात्री उकाड्याचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीचा भाग, तेलंगणा, तमिळनाडू, पुदुचेरी या भागात पुढील 3 ते 4 दिवस उष्णता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून त्या भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सह्याद्री सुपरफास्टमध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत रहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.